लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सुप्रीम कोर्ट ने स्पष्ट केला आहे आणि भाजप कसं खोटावडा पक्ष आहे, कसं मराठ्यांच्या दिशाभूल त्यांनी केलेले आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टानंतर सांगितल्यानंतरही आता भाजपला सांगायला काहीच राहिलेलं नाही। त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची दिशाभूल पण केली आणि मराठा समाजाचाही दिशाभूल केली हे स्पष्ट माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामधून सिद्ध झालेलं आहे। एक बघा की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची संख्या फार मोठी आहे। हे काही मागच्या सरकारनं तर 5 वर्ष ते काही पूर्ण करू शकले नाही आणि माननीय कोर्टाचा जो आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा की 3 महिन्यात हे करावं हे पॉसिबल नाही आहे। याला आर्थिक सामाजिक या समाजाची सगळी पाहणी करून त्या पद्धतीचा एक रिपोर्ट माननीय आयोगाला द्यायचा आहे आणि म्हणून त्याला कालावधीही निश्चित होऊ शकत नाही। आणि कालावधीचं आपण पाहिलं तर गायकवाड आयोगाची काय परिस्थिती झाली आणि सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या आयोगाला कालावधी आपल्याला देण्यापेक्षा या ओबीसी समाजाची नेमकी संख्या किती आहे आणि हे सगळी सविस्तर माहिती एक डाटा राज्य सरकारकडे एकदा उपलब्ध झाला तर निश्चितपणे एक लॉंग टाइम ओबीसी समाजावर जो होणारा अन्याय दूर करण्यामध्ये राज्य सरकारला यश प्राप्त होईल।